एटीव्ही इंडियामध्ये आपले स्वागत आहे. चला पाहूयाच्या ठळक घडामोडी. हिंगोली शहरात राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचे आयोजन. हिंगोली शहरातील पोलीस कवायत मैदानावर सो भालचंद्र कयाल राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचे आयोजन 10 ते 16 डिसेंबर दरम्यान करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार तानाजी मुटकळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हा परिषद सदस्य बाबा नाईक, आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कमल किशोर काबरा, नगर परिषद मुख्य अधिकारी रामदास पाटील, आदिवासी प्रकल्प विशाल राठोड, सुभाष तापडिया, घनश्याम तापडिया, पीपल बँकचे अध्यक्ष सुनील देवडा, नवनीत राठोड, इंजिनियर अर्बनचे अध्यक्ष राठोड जयस्वाल, सुशील मुंदडा आदींची उपस्थिती होती. या हॉकी स्पर्धेत देशातील 40 संघ सहभागी झाले असून उद्घाटकपर पहिला सामना जळगाव विरुद्ध बालघाटच्या संघात चुरशींची लढत झाली, ज्यामध्ये बालघाट टीमने जळगाव हॉकी संघाचा पराभव केला. स्पर्धेत प्रथम पारितोषिक 21,000, 15,000, 11,000 रुपये ठेवण्यात आले आहे. स्पर्धेचे यशस्वी प्रानंद भट, केशव दुर्बे, सचिन शर्मा, जितेंद्र भट, विशाल मुंदडिया आदी प्रयत्न करीत आहे. हिंगोली शहर प्रतिनिधी विश्वंभर पटवेकर, हिंगोली. रामचंद्रजी कयालचे आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय माजी आमदार भाऊरावजी पाटील गोरगावकर साहेब, नगराचे अध्यक्ष बाबूरावजी बांगर, जिल्हा परिषद सभापती बाबारावजी नायक, त्याचबरोबर सुभाष शेठजी तापडिया, सुनील जेवडा, नवनीतजी राठोड, सुशीलजी मुंदा, राजेशजी जयस्वाल, माजी अध्यक्ष नगर परिषदेचे एम एस जनपजी बांगर साहेब, आदर्श कॉलेजचे अध्यक्ष आदरणीय गाबराजी, आयोजक केशवजी दुबे आणि त्यांचे सर्व मित्रमंडळी, खास करून या शहराला दुबे परिवारांना या हॉकीसाठी त्यांचं असं विशेष योगदान असते आणि हॉकीचा खेळ हा 2008 सालापासून बंद होता असं आता आयोजकांनी सांगितलं. निश्चितपणे या खेळाला आमच्या भारतीय जनता पक्षाच्या भाषेत आहे 800 दिन आणण्याचं काम आपण सर्वजण करूया आणि हा खेळ जगभर खेळला जातो आणि हिंगोली सुद्धा खूप मोठे खेळाडू असायचे, पण मधल्या काळात अर्धा वर्षाच्या काळात हा खेळ बंद पडतो काय असं वाटत होतं. पुन्हा एकदा दुबे आणि त्यांच्या सर्वच मित्रांनी या खेळाचं आयोजन केलं. या मैदानासाठी खूप मोठा परिश्रम त्यांना करावा लागला. जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी सुद्धा सांगितलं की आमची कोणती परेड आहे, आमची डीजे येणार आहेत, आमचे आयजी येणार आहेत, पण त्या सर्व अडचणी पार करून दुबेंनी मोठ्या कष्टानं हे ग्राउंड मिळवलं. त्यासाठी लागणारा निधी सुद्धा त्यांनी उभा सगळ्यांच्या माध्यमातून केला आणि खेळ म्हटलं की जात पात धर्म पक्ष सगळं विसरून आपण त्या खेळात येतो. देशाच्या सीमा सुद्धा ओलांडून आपण खेळाच्या मैदानात येतो आणि खेळाच्या मैदानानंतर जी मैत्री होते ती मैत्री अटूट असते आणि ती मैत्री जपण्याचं काम या शहरातल्या युवकांनी केलं पाहिजे.